नमस्कार यूट्यूब फॅमिली. असं उत्तम सौंदर्याची ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, मादक सौंदर्याची अभिनेत्री म्हणजेच पद्मा अण्णासाहेब चव्हाण. त्या कणखर आवाज आणि परखड स्वभावाने प्रसिद्ध होत्या. आकाशगंगा या चित्रपटातून त्यांनी या चंदेरी दुनियेत प्रवेश केला. दिल खेचक बिंधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठीची त्यांची ती ओळख. आचार्य अत्रेंकडून महाराष्ट्राची मर्लिन मनरो म्हणजेच सौंदर्याचा ॲटम बॉम्ब हे किताब पद्मा चव्हाण यांना दिले गेले. त्यांनी सुमारे 28 मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. ते सर्व चित्रपट त्या काळात सुपरहिट ठरले. मराठीबरोबरच पद्मा यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांची काही गाजलेली हिंदी चित्रपट आदमी, बिन बादल बरसात, कश्मीर की कली. तर मित्रांनो, आज आपण अशा सुंदरीचा पती कोण आणि ते काय करतात याविषयी जाणून घेऊया. मराठीतील प्रसिद्ध बंडखोर लेखक चंद्रकांत खोत आणि पद्मा चव्हाण यांच्या नात्याच्या अनेक चर्चा झाल्या. चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी होते. आपल्या बोल्ड कादंबरी लिखाणासाठी चंद्रकांत खोत यांची विशेष ओळख आहे. चंद्रकांत खोत हे आपलं लग्न पद्मा चव्हाण यांच्याबरोबर झाल्याचा दावा करत असत, पण पद्मा चव्हाण यांच्याकडून मात्र कधीही या गोष्टीला दुजोरा मिळू शकला नाही. पद्मा चंद्रकांत हे प्रकरण फक्त एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांच्यातले वादविवाद बरेच वाढले. कोर्टबाजी झाली. 12 सप्टेंबर 1996 रोजी एका मोटार अपघातात पद्मा चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाले. तर मित्रांनो, पद्मा चव्हाण या नामांकित सुंदर अभिनेत्रीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.